नमस्कार दोस्तांनो, गुड मॉर्निंग आणि गुड न्यूज. फायनली काहीतरी छान आणि गुड न्यूज आपल्याला भेटते असं दिसतंय. आता एमपीएससी परीक्षा या मार्चमध्ये होणार आहेत असं फायनली आज कळलेलं आहे. लोकसत्ताची ही आज सकाळची बातमी आहे. मी उठलो आणि बातमी बघितली आणि म्हटलं सर्वात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांसाठी एक पटकन व्हिडिओ बनवून टाकावा. तर एमपीएससी परीक्षा या मार्चमध्ये होतील अशी एक घोषणा करण्यात आलेली आहे. मार्चच्या दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे आता साधारण आपल्याला 2 महिने प्रिपरेशनला भेटणार आहेत. 60 डेज हे आपल्याला भेटणार आहेत राज्यसेवेसाठीचे. ओके, तर राज्यसेवेसाठी आपल्याला 60 डेज भेटतात. देन अभियांत्रिकी परीक्षा जी आहे ती त्याच्या पुढल्या आठवड्यात असेल आणि कंबाईन परीक्षा जी आहे ती कंबाईन परीक्षा ही एप्रिल महिन्यामध्ये असेल असं साधारणतः आता अंदाज वर्तवला जातोय. जर एप्रिल महिन्यामध्ये परीक्षा असणार असेल तर साधारणतः मग आपल्याला प्रिपरेशनसाठी इथून पुढले 3 महिने भेटणार आहेत. ओके, सो आता कामाला लागा दोस्तांनो चांगलं आणि जी एस सी सॅट आता परत एकदा सुरू करा. जर तुम्ही सी सॅटचा अभ्यास बंद केलेला असेल सुरू करा आता त्याला, कारण त्याच्याशिवाय तर एमपीएससी प्रिलिम्स आपली निघू शकत नाही आहे. सो आता कामाला लागा, मेन्सच्या अभ्यासाला लागा. जे कोणी प्रिपरेशन करत असतील त्यांनी ॲटलीस्ट एक सब्जेक्ट मेन्ससाठी ठेवाच ठेवा सोबत, जो की प्रिलिम्सला पण उपयोगी पडेल. जसं की पॉलिटी झाला, हिस्ट्री झाला, ज्योग्राफी झाला, याचा जो तुम्ही अभ्यास करता ते इकॉनॉमिक्स झाला, याचा जो तुम्ही मेन्ससाठी अभ्यास करता ते तो प्रिलिम्ससाठी देखील कंटिन्यूअस ठेवा. आता एक अजून महत्त्वाचं ते म्हणजे की मराठा आरक्षणाबाबत जे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम तयार झालेले होते की EWS मधनं जर आरक्षण घेतलं तर भविष्यात दुसरं आरक्षण घेता येणार नाही. काल जर तुम्ही विनायक मेटे सरांचं पण एक स्पीच ऐकलेलं असेल तर त्याच्यामध्ये विनायक मेटे सर पण म्हटलेले आहेत की आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेले आहेत की EWS कंटिन्यू ठेवा आणि जसं SEBC आरक्षणाला मंजुरी भेटली तसं मग पुढे काय करायचं आहे, तर मग तसं पुढे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी EWS घेतलेलं त्यांना SEBC मध्ये कन्वर्ट करता येईल याच्यासाठीची तुम्ही आम्हाला सोय द्या. आता हेच पुढे म्हटलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरती स्थगिती हटवली तर राज्य शासन हे अध्यादेशात बदल करू शकतंय, त्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी EWS आरक्षणाचा लाभ घेणं हे बंधनकारक राहणार नाहीये असं तज्ज्ञांचं मत आहे. जर हा एक छोटासा बदल त्याच्यामध्ये झाला तर सगळ्याच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. लेट सी, ही एक खूप चांगली न्यूज आहे. आता मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, कंबाईनचा अभ्यास करत असाल तर आता परत तुम्ही बुद्धिमत्ता आणि अंकगणितच्या अभ्यासाला लागा. राज्यसेवेचा अभ्यास करत असाल सीसॅटच्या अभ्यासाला लागा, खूप इम्पॉर्टंट आहे आता हे सगळ्याच्या सगळं आपल्यासाठी. आणि ऑफकोर्स यावर्षी जर समजा असं असलं की जागा जरी मेन्सला वाढत असल्या तरी मग तुम्हाला कॉम्पिटिशन चांगलंच टफ असणार आहे, कारण मग सगळ्यांचाच अभ्यास या वर्षभरामध्ये खूप चांगला झालेला आहे. सो प्लीज आता सगळ्यांनी कामाला लागा. आज संध्याकाळपर्यंत काही ना काहीतरी चांगली न्यूज येईल असं मलाही वाटतंय. जर काही आलं तर मी तुमच्या सगळ्यांपर्यंत नक्की पोहोचवतो. ही लोकसत्ताची न्यूज होती, नक्कीच जर समजा याच्यात काही आलं तर मी नक्की सांगतो तुम्हाला. यात छोटासा एक पॉईंट आहे जो की मला नाही पटलेला आहे, पण म्हणजे सगळं चांगलं असताना काय काळभैरव शोधायचं म्हणून मी काय त्याच्या नादाला लागलो नाही. पण तरी देखील तुम्हाला एकदा सांगून देतो की शुक्रवारी याबाबत राज्य सरकार अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे, पण राज्य शासन हे कधीही तारखांची घोषणा करत नाही, ते MPSC करत असतं. त्याच्यामुळे या बातमीमध्ये एक छोटासा क्वेश्चन मार्क आहे. लेट सी आज काय होतंय ते, आज आपल्याला सगळं काही क्रिस्टल क्लिअर होईल असं दिसतंय. नक्कीच काय कळालं की तुम्हाला सांगतो. खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला जाऊन पटकन आता जॉईन करून घ्या. काही माझ्यापर्यंत आलं की तुमच्यापर्यंत पोहोचवतो. परत एकदा भेटूया संध्याकाळपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र.